जे काही हवंय ते ZEE5 ऍप वर ZEE5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आज जे काही घडलं त्यावरून आतेसारखं विघ्न येत आहे, विघ्न येत आहे असं म्हणत होतो. आपल्यावर आलेली विघ्न आपण कधीच पार केली आहेत. अभि आता सुरू होणार माझ्या बायकोचा हातखानी. बायको मी येतोय. आय झालं, लाईट्स का गेलेत? हॅलो कोण आहे? मीनाक्षी, चल मॅनेजर, मॅनेजर सर, तुम्ही काय काम होतं का? काम म्हणजे मला जरा तुमच्याशी. प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं, म्हणून मी मीनाक्षीला कधीच विचारलं नाही की तिच्या आयुष्यात माझ्या आधी दुसरं कोणी होतं. की तसं कोणी असतं तर तिने मला नक्कीच सांगितलं असतं. बायको, आपल्याला ना तुझ्याबरोबर लपाछपी खेळायचा आता कंटा. आता आपण तुला शॉक द्या, असा शॉक देणार की तुझ्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत काटाय. हा दादा, कुठे आहेस तू? अरे झालं काही नाहीये, माझा मित्र आहे ना तेजस, तो आलाय घरी. बरं मला सांग, मीनाक्षी तुझ्याच सोबत आहे ना? बरोबर, या आम्ही वाट बघतो. नाही ना, काही महत्वाचं नसेल तर आपण फोनवर बोलूया का? नाही, मला आताच बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोल ना. तू अभिन्ना तुझ्या भूतकाळाबद्दल सांगणार होतीस ना? सांगणार होते ग नैना, पण अजून नाही सांगितलं. आधीच ते खूप टेन्शनमध्ये आहेत आणि त्यात मी हे सांगून त्यांना आणखीन टेन्शन देणं मला बरोबर नाही वाटलं. पण योग्य वेळ आल्यावर मी त्यांना सगळं सांगणार आहे. तुम्ही कशाला केलं? मी भरले असते ना. ठीक आहे, इट्स ओके. आणि हो मीनाक्षी, आपण दोघंही जातोय, हवं तर एका दिवसात परत येऊया. पण प्लीज जाऊया. आणि तसंही तू इथे असताना मला जायची अजिबात इच्छा होत नाही. हो अभि, मलाही यावंसं वाटत होत, पण सोहाची तब्येत बरी नसताना आपण तिथे गेलेलं मला नाही आवडणार आणि तुम्हालाही नाही आवडणार. आणि तरीही आपण तिथे गेलो तर आपलं मन रमणार आहे तिथे? सांगा ना, तुम्हीच रमणार आहे का आपलं मन? नाही म्हणजे इथे आई आहे, आत्याही पण आहेत सोहाची काळजी घ्यायला, पण तिच्या औषधांच्या वेळा पाळण्यासाठी मला इथे थांबणं गरजेचं आहे अभि. आणि डॉक्टरांनी सांगितलंय की तिने पायावर प्रेशर अजिबात देता कामा नये. पण सोहाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना, ती कोणाचंच ऐकत नाही, त्यामुळे तिची काळजी घेण्याबरोबरच तिच्यावर कोणीतरी ओरडणार इथे थांबणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला इथे थांबायचंय अभि. काय झालं अभि, असे का पाहताय? अजूनही नाराज आहात का माझ्यावर?
नाही तसं नाही. मग अजूनही तुम्ही असे उदास का वाटताय? नाही काही नाही. हे बघ, तू म्हणतेस ते सगळं पटत असलं ना तरी कुठेतरी अजूनही वाटतं की तू माझ्यासोबत यायला हवं. म्हणजे बघ ना, अलिबाग वरून पण आपण एका दिवसात परत आलो. आपण इथे एकमेकांसोबत असतो तर आपल्याला एकमेकांना वेळ देता आला असता. मला तुला खूप काही सांगायचं होतं, तुझ्याकडनं खूप काही ऐकायचं होतं. पण ठीक आहे, एनिवे, आणि सोहा कितीही नाही म्हणत असली तरी तुझं इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. खर तर तुमच्याशी जे काही बोलायचंय त्यासाठी हीच चांगली संधी होती. मी इथल्यापेक्षा जास्त मोकळेपणाने बोलू शकले असते. हरकत नाही, आपण मी परत आल्यावर बोल. तू माझ्यासोबत येत नाहीयेस याचं वाईट वाटत असलं तरी तू माझ्या नात्यांना इतक्या लवकर आपलंस केलंस याचा आनंदही होतोय. ठीक आहे, मी लवकरच परत येईन. आणि डोंट वरी. तुम्ही ट्रॅव्हलिंग किट भरलंच नाहीये, मी आणतेच. हाय सोहा. ए, तू मीनाक्षीशी बोललाच नाहीयेस ना अजून? म्हणजे तुम्ही एकमेकांना फेस टू फेस बघितलं नाहीयेत ना अजून? वेट, मी तिलाच देते कॉल. ए ए सोहा, आता नाही. अरे वा वासू सर, तुम्ही तिघेही अगदी वेळेवर आलात. म्हणजे रोज याच वेळेला येतो ना मी? नाही तसं नाही, पण आजचा दिवस जरा वेगळा आहे ना. आज काय वेगळं? ऍक्च्युली जोपर्यंत देव सर परत येत नाहीत तोपर्यंत मीरा मॅम रोज ऑफिसला येणार आहे. आजची ऑडिशन चांगली व्हायला हवी, खूप मोठी अपॉर्च्युनिटी. कम ऑन माणूस. शनिवार रात्री 9:30 वाजता झी युवा. मी तुझ्याशी असं वागायला नको होतो. मी तुझ्यावर ओरडलो, माझी चूक झाली. प्लीज असं नको बोल. तन्मय, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते आणि मला माहिती आहे तुझं पण फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम आहे. I love you. चार मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी युवावर. मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. मला ते मॉडेलिंगचं काम नाही करायचं आहे. ज्या कामासाठी हजारो मुली माझ्या ऑफिसच्या बाहेर रांगा लावून उभ्या असतात त्या कामासाठी एका क्षणात तुम्ही नाही म्हणालात मला. पण या तुमच्या नकाराला होकारात बदलण्याची ताकद आहे माझ्यात. म्हणा हा गुढीपाडवा स्पेशल असणार, कारण तेव्हा मोठमोठ्या होर्डिंग्सवर ब्रँड अम्बॅसिडर म्हणून तुमचे फोटो लागलेले असतील.
आजपासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता झी युवावर.